बांधिलकी ही प्रवाशाशी आहे ही बाब एस टी कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावी राज्य सरकार तुमच्या मागणीविषयी सकारात्मक आहे मागण्या करण्यात काहीही गैर नाही पण मागण्या मांडताना कुठेपर्यंत जावं याचं तारतम्य बाळगणे गरजेचे आहे एस टी कृती समितीतल्या संघटनेनी हे तारतम्य बाळग बाळगत संप मागे घेण्याची हाक दिली आहे परिवहन मंत्र्यांनीही मागण्यांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी या सगळ्यांचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्वे शरद पवार यांनी केले शरद पवार आणि लानिल परब यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एस टी कर्मचाऱ्यांना समारोपांची भूमिका घेऊन संप मागे घेण्याचे आवाहन केले गेल्या दोन महिन्यात एस टीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत दोन लाटानंतर कोरोनाने पुन्हा डोकं वर काढला आहे या सगळ्याचा राज्याचा अर्थकरणावर कुठेतरी परिणाम होत असतो अशा मदे ही परिवहन मंत्री आणि एस टीच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना शक्य तितके जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा